नमस्कार दोस्तों, मैं निम्बा पाटिल आपके लिए लेके आया हूँ यूट्यूब पर हेल्प सेंटर करके एक चैनल। इस चैनल को सब्सक्राइब करें नीचे दिए गए इस सब्सक्राइब बटन को दबा के, ऊपर दिए गए बेल आइकॉन को भी दबा लीजिए। इससे हमारे आने वाले वीडियो की जानकारी आपको मिलती रहेगी। आज के वीडियो में क्या है खास, चलो देखें। चलो आज अपन बघणार आहोत बोंड अळीचे नियंत्रण आपण कशा प्रकारे करू शकतो। शेंदुरी बोंडअळी असो या कुठलीही बोंडअळी असो, त्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत। त्या आपण आपल्या शेतात राबवल्यात हमखास आपल्याला याचा फायदा होऊ शकतो। शेंदुरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फळदळ घेऊ नका। कापूस पीक लवकरात लवकर शेतातून काढून टाकावे व फळदळ घेऊ नये। शेत 5 ते 6 महिने कापूस विरहित ठेवल्यास शेंदुरी बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्टात आणता येते व त्यामुळे पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो। शेंदुरी बोंडअळीला डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्त अवस्थेत जाते, परंतु फळदळीमुळे जीवनचक्र किंवा जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्यास कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो। हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये शेळ्या मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत। कपाशीच्या पाट्यांमध्ये किडीचा सुप्त अवस्था राहत असल्याने त्यांची गंजी करून बांधावर साठवणूक करू नये। पीक काढणीनंतर कपाशीच्या पाट्या व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे। पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट किंवा नांगरणी करावी, त्यामुळे जमिनीवर आलेले किडीचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील। जिनिंग प्रोसेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे कामगंध सापळे लावावेत। अधिक माहितीसाठी संपर्क या क्रमांकावर आपण अधिक माहिती घेऊ शकतात, 1800-233-4000। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याच्याविषयी कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल को सबस्क्राईब करें नीचे दिए गए इस सबस्क्राईब बटन को दबा के।